नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पूर्वेतील विजयनगर मध्ये माझी नगरसेविका माधुरीताई प्रशांत काळे आणि प्रशांत काळे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून निर्माण झालेल्या श्री 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 गुरुदेव दत्त दिगंबर माणिकेश्वर महाराज देवस्थानचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दर्शन घेऊन बंजारा समाजाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बंजारा समाजाचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेले देवाचे मंदिर व्हावे ही कल्याणपूर्व परिसरातील बंजारा समाजाबरोबर स्थानिक नागरिकांची गेली 20 वर्षांहून अधिक काळ मागणी होती. या मागणीला मूर्त स्वरूप आले असून या मंदिराचा लोकार्पण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कामाला मूर्त स्वरूप देण्याचे काम माजी आमदार श्री जगन्नाथ अप्पा शिंदे अध्यक्ष ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक समाजसेवक तसेच शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने करण्यात आले आहे. या महान कार्यासाठी सर्व श्री नगरसेवक निलेश शिंदे, नवीन गवळी, उद्योगपती संजय गायकवाड, साई भक्त संजय शिर्के यांच्यासह अनेक दानशूरांचे मोलाचे असे सहकार्य लाभले. या मंदिराचा माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या शुभ हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन आणि मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या समयी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री श्री संजयभाऊ राठोड यांनी दृकश्राव्य प्रणाली ऑनलाईनद्वारे या कार्यक्रमात सहभागी होत महाराष्ट्र शासन बंजारा समाजाकरिता करत असलेल्या कामाचा व विविध योजनांचाही माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास कर्नाटक राज्य भाजपा कार्याध्यक्ष व जिल्हा गुलबर्गा ग्रामीणचे आमदार श्री बसवराज मंतीमूड यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहून परिसरातील नागरिकांसह बंजारा समाज बांधवांना संबोधित केले. यावेळी समाजसेवक तसेच शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे यांनी मंदिर उभे करण्यासाठी तसेच परिसरातील केलेल्या लोकहिताच्या कामाबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काळे दाम्पत्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर जीर्ण मंदिराच्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांना नवे स्वरूप देत असून बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले वाशिम यवतमाळ येथील पोहरादेवी गडावर पोहरादेवी देवस्थानास महाराष्ट्र शासनाचे 750 कोटी खर्च करून देवस्थान विकास करत असल्याचेही सांगितले. कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या काळात भव्य सेवालाल भवन उभारणार असल्याचे आश्वासन यावेळी खासदार महोदयांनी दिले. या कार्यक्रमाचे नियोजन श्री 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 गुरुदेव दत्त दिगंबर माणिकेश्वर महाराज देवस्थानाचे विश्वस्त धाकू चव्हाण, सुभाष राठोड, विनोद चव्हाण, मन्नू राठोड, राजू राठोड, भीमराव चव्हाण, मानसिंग चव्हाण, गणपती राठोड, रवी राठोड, गणपती चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी केले होते. दिगंबर माणिकेश्वर देवस्थानाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. मला वाटतं हे असं एक पहिलं देवस्थान या ठिकाणी या कल्याणमध्ये झालं असेल, माणिकेश्वर दत्त दिगंबर माणिकेश्वर देवाचं. आणि या पूर्ण कल्याणमध्ये मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते बंजारा समाज या ठिकाणी राहतो. आणि आत्ताच आपल्याबरोबर आपल्या बंजारा समाजाचे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री संजयभाऊ राठोड हे आपल्याशी बोलले. आपलं सगळ्यांचं जिव्हाळ्याचं स्थान ज्याला आपण काशी म्हणून संबोधतो, पोहरादेवी, जे पोहरादेवी गड आहे, जो पोहरादेवी स्थान आहे, त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो 1-1.5 महिन्या अगोदर. त्या पोहरादेवीमध्ये जर आपण आता गेलात तर त्या ठिकाणी 750 कोटी रुपये देऊन जे आहे ते महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री मोदींच्या माध्यमाने एक वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर मला खरंच अभिमान वाटला संजयभाऊ राठोड यांचा की पैसे जे दिले सरकारने, फंड जो दिलाय 750 कोटीचा, त्याला कशा प्रकारे जो आहे हा देवस्थानाच्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी वापरला पाहिजे. त्या ठिकाणी डेव्हलपमेंट जी होते तो पूर्ण कॉरिडॉर त्या ठिकाणी बनतोय त्या पोहरादेवी देवस्थानचा. आणि त्या ठिकाणी
जे मंदिर जीर्ण झालं होतं, जुनं होतं, ते मंदिराचा परिसर जो आहे तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्बलमध्ये मोठं तुंगदार मंदिर बांधण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर एक म्युझियम म्हणजे एक संग्रहालय त्या ठिकाणी बांधण्याचं चालू आहे. नगारा बरोबर ना, नगारा भवन, त्या नगारा भवन मध्ये पण जाऊन आलो मी आणि ते नगारा भवन मध्ये मी पाहिलं की त्या ठिकाणी आपला बंजारा समाजाची संस्कृती दाखवण्याचं काम त्या नगारा भवन मध्ये त्या ठिकाणी संजय भाऊ राठोड यांनी केलेलं आहे. मी संजय भाऊंना म्हणालो की तुम्ही एवढं मोठं देवस्थानाची डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर कॉरिडोरची निर्मिती त्या ठिकाणी करताय, भविष्यामध्ये त्या ठिकाणी फक्त पोहरादेवी किंवा वाशिमचे यवतमाळचे लोक नाही, महाराष्ट्राची नाही, देशाची नाही, विदेशातून लोकांची आहे, हे पोहरादेवीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी येतील. एवढं चांगलं काम जे आहे हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो दिलेला फंड आहे त्याच्या माध्यमाने त्या ठिकाणी चालू आहे. तर मला वाटतं चांगलं काम त्या ठिकाणी होतंय. बंजाराच्या समाजाच्या मागे आपलं सरकार माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहे ते खंबीरपणे त्या ठिकाणी उभे आहेत. म्हणून संजय राठोड यांना देखील जे आहे हे पहिल्याच ह्याच्यामध्ये मंत्री देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी स्थान दिलं आणि त्यांच्या माध्यमाने चांगली कामं देखील त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्या सगळ्या परिसरामध्ये जे आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे. आणि आज या ठिकाणी मी प्रशांतजी काळे यांचंही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, आप्पा शिंदे यांचा धन्यवाद व्यक्त करतो की आपल्याला हे मंदिर बनवण्यासाठी जे काही सहकार्य जे आहे ते ह्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. तर मी सगळ्या मंडळींचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याला पुन्हा एकदा या मंदिराच्या या देवस्थानाच्या उद्घाटनाप्रसंगी लोकार्पणाप्रसंगी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय सेवाराम. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवर टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.